विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जोंधळखिंडीच्या शिक्षकाला लागला झाडांचा लळा। सेंद्रिय खताचा वापर करत माळरानावर फुलवला मळा। खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी आणि परिसर म्हणजे वर्षानुवर्ष दुष्काळाला तोंड देणारा भाग। शेतात गेल्यावर कपड्याला चिटकून कुसळांशिवाय घरी काहीच यायचं नाही। अशा फोंड्या माळावर हिरवेगार नंदनवन फुलवण्याची किमया जोंधळखिंडी गावच्या प्रकाश घाडगे या निवृत्त शिक्षकाने केली। प्रकाश यांचे वडील सखाराम घाडगे या माळावरती शेतातील निघालेले दगड गोटे हाताने गोळा करायचे। चीट पाखरू देखील न बसणाऱ्या या माळाला फुलवण्याचे स्वप्न त्यांनी पत्नी हिराबाई घाडगे यांच्या सोबत पाहिलं होतं। आपल्या आई वडिलांच्या या हिरव्यागार स्वप्नाला सत्यात उतरवण्याचं काम प्रकाश घाडगे यांनी त्यांचे बंधू सुरेश घाडगे, आनंदा घाडगे तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने केलं। आता कुसळांच्या जागी फळांच्या पिशव्या व धान्याच्या राशी घरी येत आहेत। आता ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत, आता जो तुम्हाला सगळा हिरवागार परिसर दिसतोय, साधारण 20 वर्षापूर्वी इथं फोंडमाळ होतं की या जमिनीमध्ये 4 इंच 2 इंच सुद्धा माती नव्हती। पण आम्ही खरेदी केल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे, आमची आई, माझे वडील, आमचे भाऊ, आमचे मिसेस, या सगळ्यांनी आम्ही याच्यातली दगडं वेचली, जमीन मोजली, त्यानंतर ट्रॅक्टर किंवा बुलडोजर JCP आणून ही जमीन लेवल केली। त्या आणि इथं कुठलंही पीक येत नव्हतं। पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडायचा त्या पावसाच्या जीवावरती इथं फक्त धोत्रा आणि कुरडू एवढंच गवत असायचं। इथं गुरंसुद्धा थांबत नव्हती। पण आम्ही खरेदी केल्यानंतर खूप वर्षे गेली, साधारण 20-21 वर्षे गेली आम्हाला आमच्या बाकीच्या व्यापातून ही शेती डेव्हलप करण्यासाठी। आणि आता डेव्हलप केल्यानंतर ह्या जमिनीमध्ये कोणतंही पीक येतं आहे। जे पीक आपण घेऊ ते पीक या ठिकाणी येतं आहे। माझ्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे माझी संपूर्ण शेती सेंद्रिय आहे। मी अगदी 99% युरिया टाकत नाही, शेणखतावरची ही शेती आहे। आणि पारंपरिक शेतीला थोडासा फाटा देऊन मी आधुनिक पद्धतीनं 2-3 पिकं मी या जमिनीमध्ये घेतोच, पण एखाद्या वावरामध्ये एखाद्या वर्षी 3रं पीकसुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करतो, ते पण यायला लागलेलं आहे। आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे या वावरात जुलैमध्ये मी बटाट्याचं पीक घेतलं, 10-12 क्विंटल बटाटा निघाला। त्याच्यानंतर आता हार्बर आहे निम्यक्षेत्रामध्ये, निम्यक्षेत्रामध्ये माझी गुरं आहेत, म्हशी आहेत 2 आमच्या भावाकडे, त्यासाठी मी 4 पीक गंगा कावेरी नावाची मक्याचं पीक मी घेतलेलं आहे। आता ते गुरांना खाण्यासाठी त्याने सुरुवात केलेली आहे, गुरांना काढून घालण्यासाठी। याच्यामध्ये हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी मला आमच्या मिसेसचं खूप सहकार्य मिळत आहे। बऱ्याच वेळेला त्यांना मी इथं मोटर चालू करून जायचो पुढच्या कामाला, त्यावेळेला इथं पाणी वगैरे देण्याचं काम यांनी पहिल्यापासून केलेलं आहे। माझ्या संपूर्ण संसारामध्ये किंवा शेतीकामामध्ये यांचं मोलाचं सहकार्य आहे, हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे। महिलासुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज कमी नाहीत, पुरुषांच्या बरोबरीनं महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपणाला चमकताना दिसत आहेत। याचं सर्व श्रेय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मी देतो, कारण शिक्षणाची दारं सर्वप्रथम आपल्या देशामध्ये त्यांनीच खुली केल्यामुळं आज महिला आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकताना दिसत आहेत। प्रकाश घाडगे हे साताऱ्याला नामांकित शिक्षक म्हणून काम करत होते। शिक्षकी पेशा सांभाळत खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथील माळरानावर शेती पिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले। जमीन शेती योग्य नसताना त्या जमिनीचे सपाटीकरण करून त्यातील दगड धोंडे गोळा करून त्यांनी ती जमीन कसण्या योग्य बनवली। त्यांच्या 5 एकर क्षेत्रासाठी त्यावेळी पाण्याची सोय नसल्याने 4 ठिकाणी बोर मारून त्यांनी पाण्याची व्यवस्था केली।
जमिनीत आम्ही बागायत केलेला आहे. या बागायतीसाठी आमच्या खाली गावच्या पूर्वेला एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या काठी आमचं क्षेत्र दोनच गुंठा आहे. तिथं मी एक कूप नलिका बोर घेतलेला आहे आणि त्या बोरला मशीनने पाणी बघितलेलं आहे. ही जी माणसं आहेत ती कोणतरी पानाडे वगैरे आणतात, भो आणतात वगैरे, त्याला माझा विरोध आहे. मी पाणी बघण्याचं सातारमधून मशीन आणलं होतं आणि त्या मशीननं पाण्याचा पॉईंट बघितला आणि त्या ओढ्यापासून त्या बोरपासून आमच्या गावची जी बाउंड्री सरहद आहे तिथपर्यंत जवळजवळ 5000 फुटापर्यंत अंतर आहे. तर 5000 फूट माझे बोर पाणी उचलते आणि ते पाणी मला दोन्ही पिकांना पुरतं. सुरुवातीपासून सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. सेंद्रिय खतांचा वापर करून प्रकाश घाडगे आपल्या शेतीमध्ये आज विविध प्रकारच्या पालेभाज्या, हरभरा, मका, शाळू, बटाटे, करडई आदी पिके घेत आहेत. त्याचबरोबर मोकळ्या जागेत तसेच शेतातील बांधावर फळझाडे लावून त्यांनी आपले निसर्गप्रेमही जपले आहे. बराचसाच काळ सातारा येथे नोकरीनिमित्त स्थायिक असताना देखील ते आपल्या गावी शेतात रमत आहेत. आजपर्यंत इथून 3-4 वर्षापूर्वी पारंपरिक पद्धतीनेच, पण मी थोडंसं आता 2 वर्ष होत आलं रिटायर झालो आहे. रिटायर झाल्यापासून मी खरीपामध्ये सोयाबीन घेतो आहे. सोयाबीन, भुईमूग, कडधान्य ही पिकं मी घेतो. हायब्रिड ज्वारी पण घेतो आणि रब्बीला गहू, हरभरा, ज्वारी आपण ज्याला शाळू म्हणतो तोही या रानामध्ये चांगलाच येतो आहे. त्यानंतर आता यावर्षी मी एक नवीनच प्रयोग केलेला आहे. वरच्या रानामध्ये माझ्या करडईचं पीक आहे, तेलबिया. शक्यतो आमच्या तालुक्यामध्ये फार थोड्या माणसाने हे केलं असेल, पण मी तो प्रयोग सक्सेस केलेला आहे. तेलबियासाठी मला त्या करडईचा उपयोग होणार आहे. आणि भाजीपाला, माझ्या घरी लागणारा बहुतेक सर्व भाजीपाला माझ्या शेतामध्येच पिकतो आणि मला खूप आनंद मिळतो की आपल्या शेतात आपण पिकवलेल्या भाज्या खाण्यामध्ये. ठिकाणी आपण थांबलो आहे ते बांधावर थांबलेलो आहे. बांधाकडे पाहिले तर तुम्हाला बांधावरती शेवग्याची झाडं दिसतील. हा ओडिशा जातीचा शेवगा आहे आणि तो बांध वाया जाऊ नये, बांधाचं गवत पण कुणी कापत नाहीत त्या उद्देशानं, म्हणजे तो उद्देश आणि तो बांध वाया जाऊ नये तेवढी जमीन 4-5 फूट रुंदीची. म्हणून मला एक कल्पना सुचली, मी ओडिशा जातीची शेवग्याची लागवड केलेली आहे जूनमध्ये. आताही शेवग्याची झाडं फुलामध्ये आहेत, आता याचं उत्पन्न चालू होईल. आणि त्यासाठी मी पाण्याची योजना म्हणजे ठिबक केलेली आहे. जेव्हा लाईट असते तेव्हा मोटर चालू केली की ह्या प्रत्येक झाडाला पाणी मिळतं. साधारण 150 शेवग्याची झाडं आहेत, 4 बांधावरती मिळून असे 150 झाडं आहेत शेवग्याची. त्याच्यातून मला काहीतरी उत्पन्न मिळेल आणि हे करण्यासाठी मला माझ्या घरी मनुष्यबळ कमी आहे, पण आमच्या गावामध्ये असे काही बेकार मुलं आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, शिकलेले आहेत, पण त्यांना नोकरी नाही, उद्योग नाही. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच मुलांची नोकरी गेलेली आहे. त्यातली 3-4 मुलं मी माझ्या हाताखाली घेतो आणि ती मला शेतीकामाला मदत करतात. शिवाय या जमिनीची मेहनत करण्यासाठी गावामध्ये ट्रॅक्टर आहेत, लहान आहेत, मोठे आहेत. आता जवळजवळ सगळीच कामं मी ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच करत असतो.